गुड मॉर्निंग सर। सर गुड मॉर्निंग। ओके, 10 पार्टिसिपेंट झालेले आहेत। लेट्स स्टार्ट। टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट नेक्स्ट ऑर्डर, ऑर्डर नंबर 9। ऑर्डर नंबर 9, नेम ऑफ दिस ऑर्डर इज, नेम ऑफ दिस ऑर्डर इज अपीयरेंस ऑफ पार्टीज, अपीयरेंस ऑफ पार्टीज एंड कॉन्सिक्वेंस ऑफ नॉन अपीयरन्स। हे बघा, आता आपण लास्ट लेक्चरला पाहिलो किंवा पाठीमागे आपण जर थोडस रिव्हिजन बघितलं तर प्लेडिंग बघितलं, प्लेडिंग मध्ये प्लेंट असतं, प्लेंट त्याच्याबरोबर रिटर्न स्टेटमेंट असतं। आता प्लेंट पण झालं, रिटर्न स्टेटमेंट पण झालं, आता पुढे काय? तर पुढे आता अपीयरन्स, अपीयरन्सची ऑर्डर आहे, ऑर्डर नंबर 9, अपीयरन्स ऑफ अ पार्टीज। ती पार्टीज आता अपीयर्स होते, अपीयर होते, हजर होते, अँड कॉन्सिक्वेन्स ऑफ नॉन अपीयरन्स। आणि सपोज ती पार्टी जर हजर झाली नाही तर त्याचा परिणाम काय होईल त्या दाव्यावरती? सपोज एखादी पार्टी आहे, एखादा डिफेंडंट आहे किंवा प्लेंटिफ असेल, कोणीही, हे दावा दाखल केलेला आहे, सूट दाखल केलेला आहे, इन्स्टिट्यूट केलेला आहे, आणि इन्स्टिट्यूट केल्यानंतरही सुनावणी लागला असेल किंवा फर्स्ट हिअरिंग असेल, व्हॉट एव्हर मे बी, तर त्या स्टेजला हे त्या कोर्टामध्ये हजर राहिले नाहीये, अपीयर झाले नाहीये, हजर झाले नाहीये, अपीयर झाले नाहीये, तर मग त्या सूटवरती काय परिणाम होतो, त्या सूटवरती काय इफेक्ट होतो, हे आपण ह्या ऑर्डर मध्ये पाहणार आहोत। म्हणून ह्या ऑर्डरचं नाव आहे अपीयरन्स ऑफ अ पार्टीज। मग त्या पार्टीज प्लेंटिफ असेल, डिफेंडंट असेल, दोन्ही असेल, कोणी असेल, दोन्ही, दोन्ही पैकी डिफेंडंट असेल किंवा प्लेंटिफ असेल। तर फर्स्ट रूल पहा, पार्टीज टू अपियर ऑन फिक्स्ड डेट
fixed in summons for defendant to appear and answer. First rule sangto paha. Parties to appear on day fixed. Ja parties hai, the party in डे जो दिवस फिक्स केलेला आहे त्या दिवशी हजर असलं पाहिजे. पार्टीज टू अपियर डे फिक्स्ड इन समन्स. समन्स मध्ये आपण ऑर्डर 5 मध्ये पाहिलेलं आहे समन्स कसा असतो. त्या समन्स मध्ये डे असते, डेट असते, टाइम असतो, कोर्टाचं नाव असतं, तर त्यावेळेस ते हजर असलं पाहिजे. त्या समन्स सर्व झाल्यानंतर ज्या डिफेंडंटला जो समन्स दिलेला आहे तो डिफेंडंट काय होतो, हजर होतो, अपियर होतो. ओके, मग त्या दिवशी काय व्हायला पाहिजे, त्यांनी हजर व्हायला पाहिजे. पार्टीज टू अपियर ऑन डे फिक्स्ड इन समन्स. समन्स मध्ये जी डेट फिक्स केलेली आहे, डेट फिक्स केलेली आहे, डे फिक्स केलेला आहे, त्या दिवशी हजर होणं. फॉर डिपेंडंट टू अपियर अँड आन्सर. आणि तो डिपेंडंट अपियर होईल, हजर होईल आणि आन्सर देईल. आन्सर म्हणजे थोडक्यात काय करेल, रिटर्न स्टेटमेंट देईल किंवा त्याच्यावर जे जे काय प्लेंट मध्ये अलिगेशन केलेलं आहे त्या सर्वांना तो डिनाय करेल, त्याचा आन्सर देईल त्याच्या प्रकारे, त्याच्याकडे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यावर रिलायंट होऊन. इथं पहा, फर्स्ट रूल सांगतो, ऑन अ डे फिक्स्ड इन समन्स. समन्स मध्ये जो दिवस फिक्स केलेला आहे त्या दिवशी the defendant to appear and answer. Defendant appear hoto ani answer deto. The party shall to be attendance in a court house. Ani the parties ahet, the parties kay kela pahijel, the defendant ahe to kay asla pahijel, shall be attendance, hazar asla pahijel, hazar attendance at the court house, courtacha house madhe, court house in person. Mato person defendant sopta in person ase hazar asel kiwa appear asel kiwa their represent respective pleader kiwa tacha respective pleader जो काय त्यांनी प्लीडर अपॉइंट केलेला आहे, एंगेज केलेला आहे, लॉयर एंगेज केलेला आहे, ऍडव्होकेट एंगेज केलेला आहे, अपॉइंट केलेला आहे, तर त्याच्या थ्रू किंवा इन पर्सन तो काय होईल, अपियर होईल. कधी? त्या समन्स मध्ये जी डेट आहे, जो डे आहे त्या दिवशी. आणि त्या समन्स मध्ये कोर्टाचं नाव असतं, टायमिंग असतं, आणि त्याप्रमाणे हा अपियर होईल. एकतर इन पर्सन अपियर होईल किंवा त्याच्या रिस्पेक्टिव्ह प्लीडर्स थ्रू अपियर होईल. अँड द शूट शॅल देन हर्ड अनलेस द हिअरिंग इज अर्जंट फॉर अ फ्युचर डे बाय द फिक्स्ड कोर्ट. आणि ती तिथं काय होईल, तिथं हर्ड होईल परत तिथं. फॉर एक्झाम्पल तो इन पर्सन डिफेंडंट हजर झाला तर तो सांगेल आणि तो हर्ड त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. किंवा त्याचा प्लीडर हजर झाला तर प्लीडरचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. आणि इथं फर्स्ट डेलाच काय होईल, फर्स्ट डेला सपोज पहिलीच तारीख आहे आज डिफेंडंट, मग डिफेंडंट पहिल्याच तारखेला सर्व कागदपत्र घेऊन येईल का किंवा पहिल्याच तारखेला रिटर्न स्टेटमेंट घेऊन येईल का? नाही. तर त्याला काय केलं जाईल, त्याला कोर्ट ऍडजेंट करेल. जे काय कामकाज आहे ते त्याला नेक्स्ट हिअरिंग नेक्स्ट डेट दिली जाईल, तहकूब केलं जाईल. आणि ते तहकूब कशासाठी, की त्याला जे काय डॉक्युमेंट त्याला रिलायज आहे त्याच्याशयावरती ते गोळा करण्यासाठी काय केलं जाईल, त्याला ते मॅटर ते सूट काय केलं जाईल, ऍडजेंट केलं जाईल. दिस इज अ फर्स्ट रूल, रूल दॅट अपिअरन्स टू पार्टीज अपिअर ऑन डे फिक्स्ड इन अ समन्स, फिक्स्ड इन समन्स फॉर डिफेंडंट टू अपिअर. मग तो स्वतः होईल किंवा फिल्टर कडून होईल आणि त्याला काय दिलं जाईल, ऍडजेंट केलं जाईल, फ्युचर डेट दिली जाईल. पुढे सेकंड रूल, डिसमिसल ऑफ अ सूट वेअर समन्स नॉट सर्व इन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्लेंटिव्स प्लेंटिव्स फेल्युअर टू पे कॉस्ट. इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट रूल आहे पहा. डिसमिसल ऑफ अ सूट, तो सूट काय होईल, डिसमिस होईल. डिसमिसल ऑफ अ सूट वेअर समन्स नॉट सर्व, जर समन जर सर्व नाही झाला तर, समन जर सर्व नाही झाला तर तो सूट काय होईल, डिसमिस होईल. इन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्लेंटिव्ह फेल्युअर टू पे कॉस्ट. कारण का, की जो प्लेंटिव्ह आहे हा प्लेंटिव्ह काय करतोय, फेल झालेला आहे. प्लेंटिव्ह फेल झालेला आहे टू पे कॉस्ट, पे कॉस्ट. आता याचा सरळ अर्थ असा आहे की प्लेंटिव्ह आहे, प्लेंटिव्हने सूट फाईल केलेला आहे आणि सूट फाईल केल्यानंतर प्लेंटिव्ह आहे आणि प्लेंटिव्हने सूट फाईल केला आहे आणि सूट फाईल केल्यानंतर त्याने काय केलेलं आहे,
प्लेंटीफाय आणि प्लेंटीफने सूट फाईल केलेला आहे, आणि सूट फाईल केल्यानंतर त्याबरोबर त्यांनी कॉपीज पण दिलेल्या आहेत, आणि कॉपीज दिल्यानंतर आता हा जो सूट आहे, हा सूट जो प्लेंट आहे आणि अदर डॉक्युमेंट्स आहेत, हे अदर डॉक्युमेंट्स सर्व्ह करणं गरजेचं आहे. मग हे सर्व्ह करण्यासाठी काय असतं, पहा तिथे कोर्ट फी असतं, कोर्ट फी असतं. सपोज हा समन्स सर्व्ह करण्यासाठी कोर्टात काही पैसे रक्कम फी भरायची असते, त्याचबरोबर पोस्टल. तर कोर्टने जर ते आरपीडीने पाठवणार असेल, स्पीड पोस्टने पाठवणार असेल किंवा कोर्टात थ्रू जाणार असेल, तर तिथं पोस्टल चार्जेस तिथं प्लेंटिफने देणं गरजेचं असतं. सपोज हे चार्जेस, हे जे काय चार्जेस प्लेंटिफने दिले नाहीयेत, तर तो सूट काय होईल, डिसमिस होईल. कारण त्यांनी चार्जेसच भरले नाही, त्याच्यामुळे काय होणार आहे, समन्सची सर्व्हिसच होणार नाही, आणि समन्सची सर्व्हिस झाली नसल्या कारणामुळे तो सूट काय होईल, डिसमिस होईल, असा रूल सेकंड सांगतो. म्हणून जेव्हा जेव्हा प्लेंटिफ सूट दाखल करतो, त्याबरोबर त्यांनी काय केलं पाहिजे, जे काय सर्व्हिस ऑफ समन्सचे चार्जेस आहेत, जे मग ते पोस्टल चार्जेस असतील, स्पीड पोस्टचे असतील, व्हॉट एव्हर मे बी, किंवा कोर्टात थ्रू बजावणी होणार असेल, तर सर्व जे काय चार्जेस आहेत ते पेएबल करणं गरजेचं आहे, ते देणं गरजेचं आहे. आणि सपोज नाही दिलं तर तो सूट काय होईल, डिसमिस होईल, असा रूल सेकंड सांगतो. देन थर्ड रूल, वेअर नायदर पार्टी अपिअर्स, सूट टू बी डिसमिस. आता पहा, दोन्ही पार्टीज अपिअर झाले नाहीयेत. फॉर एक्झाम्पल प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफनी सूट फाईल केलेला आहे, फर्स्ट डेट आहे हिअरिंगची, फर्स्ट डेट, आणि डिफेंडंट पण हजर नाहीये, प्लेंटिफ पण हजर नाहीये, दोघंही नाहीत, नुसता सूट फाईल केलेला आहे. ओके, वेअर नायदर पार्टी अपिअर, दोघांपैकी कोणीही नाहीये. वेअर नायदर पार्टी अपिअर वेन सूट इज कॉल्ड, किंवा जेव्हा पुकारलं गेलं कोर्टाला, कोर्टात जर जेव्हा पुकारलं गेलं तर दोन्ही पार्टी हजर नाहीयेत. कॉल्ड फॉर हिअरिंग, कोर्ट मे मेक एन ऑर्डर, मग त्यावेळेस कोर्ट काय करेल, एक ऑर्डर करेल, ऑर्डर दॅट सूट बी डिसमिस्ड, सूट डिसमिस आहे, अशी डिसमिस केला आहे असे ऑर्डर करेल कोर्ट. कारण दोघंही नाहीत, प्लेंटिफ पण नाहीये, इंडिपेंडेंट पण नाही. जेव्हा कोर्टाने पुकारलं त्यावेळेस दोघं पण गैरहजर होते, दोघं पण अपिअर झाले नाहीत, त्यावेळेस मात्र कोर्ट काय करेल, एक ऑर्डर काढेल, त्या ऑर्डर मध्ये सांगेल की सूट बी डिसमिस्ड, की तो सूट डिसमिस केला आहे अशी ऑर्डर करेल. हा थर्ड रूल सांगतो. नेक्स्ट रूल आहे फोर्थ रूल, प्लेंटिफ मे ब्रिंग फ्रेश सूट ऑर कोर्ट मे रिस्टोअर सूट टू फाईल. प्लेंटिफ मे ब्रिंग फ्रेश सूट ऑर कोर्ट मे रिस्टोअर सूट टू फाईल. इथं दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत फोर्थ रूल मध्ये, दोन गोष्टी आहेत. पहा, आता सपोज तो सूट आहे आणि सूट मध्ये काय झालेलं आहे, दोन्ही पार्टी हजर नाही आहेत, सूट काय झाला, डिसमिस झाला. मग आता हा सूट जर डिसमिस झाला असेल तर तिथं फोर्थ रूल सांगतो, त्याला फोर्थ रूल गाईड करतो. एक तर तो प्लेंटिफ काय करेल, डिसमिस झाला असेल तर तो प्लेंटिफ काय करेल, मे ब्रिंग फ्रेश सूट, एक नवीन फ्रेश सूट दाखल करेल, किंवा त्याला ऑर्डर आहे, कोर्ट मे रिस्टोअर सूट टू फाईल, किंवा आहे तोच सूट जो डिसमिस केलेला आहे तोच सूट हे कोर्ट काय करेल, परत रिस्टोअर करेल, परत फाईलावर घेईल, परत बोर्डवर घेईल. म्हणजे एकतर प्लेंटिफला दोन रिमेडी आहे, एकतर आहे तो सूट काय झाला, सपोज डिसमिस झाला असेल तर तो फ्रेश सूट करेल, किंवा आहे त्या सूटला काय म्हणेल, आहे त्या सूटला तो रिस्टोअर करा म्हणून असं ऍप्लिकेशन करेल, असा रूल फोर्थ सांगतो. वेअर अ सूट इज डिसमिस्ड, जर एखादा सूट डिसमिस झाला असेल अंडर रूल 2 and 3, 2 and 3 प्रमाणे काय झालं असेल, एखादा सूट डिसमिस झाला असेल, प्लेंटिफ सब्जेक्ट द लॉ ऑफ लिमिटेशन, लॉ ऑफ लिमिटेशनला अनुसरून, सब्जेक्ट टू लॉ ऑफ लिमिटेशन, ब्रिंग फ्रेश सूट. मग त्याच कारण कॉज ऑफ ऍक्शन वरती प्लेंटिफ काय करेल, परत एक फ्रेश सूट दाखल करेल, फ्रेश सूट. ऑर किंवा ही मे अप्लाय, किंवा तो अप्लाय करेल, ऍप्लिकेशन करेल, अप्लाय फॉर एन ऑर्डर टू सेट असाइड डिसमिसल. ठीक आहे, डिसमिसलची ऑर्डर केली होती कोर्टाने, ती ऑर्डर सेट असाइड करावी, रद्द करण्यात यावी, असं ऍप्लिकेशन करेल. म्हणजे पहा, जर ते डिसमिसलची ऑर्डर रद्द झाली तर मग परत तो दावा काय होईल, फायलावर येईल, परत तो बोर्डावर येईल, तर नवीन सूट दाखल करेल, किंवा जी काय डिसमिसलची ऑर्डर आहे ती सेट असाइड आहे, रद्द करण्यात यावी, असं ऍप्लिकेशन करेल. इफ ही सॅटिस्फाईड द कोर्ट, जर त्याने कोर्टाला सॅटिस्फाय केलं, समाधानकारक उत्तर दिले, इफ ही सॅटिस्फाईड कोर्ट दॅट देअर वॉज सफिशियंट कॉज, की त्याच्याकडे सफिशियंट कॉज आहे, असं योग्य असं कारण आहे, की ज्या कारणामुळे फेल्युअर रेफर टू रूल 2, की त्या रूल 2 प्रमाणे की तो पे कॉस्ट केली नसेल तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल पोस्टल चार्जेस भरण्याला तो असमर्थ ठरला, फेल्युअर ठरला, तर त्याने जर कोर्टाला असं निदर्शनच आणून दिलं की
मला कोर्टात पोस्टल चार्जेस समन्सचे चार्जेस भरायचे होते, परंतु माझ्याकडे हे सफिशियंट ग्राउंड आहे, रिझनेबल ग्राउंड आहे. फॉर एक्झाम्पल तो आजारी पडला असेल, काही गावाला गेला असेल किंवा कोणाची डेथ झाली असेल, आणि सपोज हे जर कोर्टाला त्याने सॅटिस्फॅक्शन करून दाखवलं तर कोर्ट काय करेल पहा. फॉर हिज नॉन अपिअरन्स ऍज केस मे बी कोर्ट शाल मेक अन ऑर्डर सेटिंग साइड. तर ही जी काही सेट असाईडची ऑर्डर होती, डिसमिसची ऑर्डर होती, ती डिसमिसची ऑर्डर कोर्ट काय करेल, सेट असाईड करेल, रद्द करेल ऍट द डिसमिसल अँड अपॉइंट अ डे फॉर प्रोसिडिंग विथ द सूट. आणि एक नवीन नेक्स्ट डेट देईल आणि त्या नेक्स्ट डेटला पुढे हेअरिंग प्रोसिड होईल असं सांगेल कोर्ट. इथं आपण ह्या फोर्थ रूल मध्ये आपण सांगितलेलं एक तर फ्रेश सूट दाखल करेल किंवा जी ऑर्डर झाली होती डिसमिसलची, त्या डिसमिसलची ऑर्डर सेटसाईड करण्यासाठी तो ऍप्लिकेशन करेल. आणि ह्या सेटसाईडच्या ऍप्लिकेशन मध्ये तो काय करेल, कोर्टाला सॅटिस्फॅक्शन करेल की रूल 2 आणि 3 प्रमाणे कशा प्रकारे त्यांना पूर्तता झाली नाही. फॉर एक्झाम्पल त्यांना पोस्टल चार्ज भरले नाहीत किंवा 3 मध्ये सांगितले होते की तो हजर राहिला नाही, आणि नायदर पार्टी अपिअर्ड बिफोर अ कोर्ट, दोन्ही पैकी कुठलीही दोघही काय हजर नव्हते. तर का हजर नव्हते, यानंतर कोर्टाला सॅटिस्फॅक्शन करून दिलं तर जी काय डिसमिसल जी ऑर्डर होती ती ऑर्डर काय होती, रद्द होते, आणि परत आहे तो सूट काय होतो, पुढे कंटिन्यू होतो, नेक्स्ट डेट दिली जाते त्या सूटमध्ये. फिफ्थ रूल आहे डिसमिसल ऑफ सूट वेअर प्लेंटिफ आफ्टर समन्स रिटर्न अनसर्व्ड फेल फॉर 7 डेज टू अप्लाय फॉर अ फ्रेश समन्स. आता इथं स्पष्ट सांगितलेलं आहे पहा, डिसमिसल ऑफ सूट तो सूट डिसमिस होईल, तो सूट डिसमिस होईल वेअर प्लेंटिफ की जिथं प्लेंटिफ कडून काय झालेलं आहे, आफ्टर समन्स रिटर्न. बघा प्लेंटिफ आहे, प्लेंटिफ ने समन्स सर्व केलेला आहे, त्यासाठी पोस्टल चार्जेस वगैरे सर्व भरलेला आहे, परंतु तो जो समन्स आहे तो अनसर्व्ड म्हणजे त्यांनी त्या डिफेंडंटने घेतला नाही असा शेरा म्हणून वापस आला परत कोर्टात. सर्व्हिस ऑफ समन्स झाली तर तो डिफेंडंट काय होईल, स्वतःच हजर होईल, परंतु इथं डिफेंडंटने काय केलेलं आहे, ते रिसिव्ह केलेलं नाही, अनसर्व्ड म्हणून तो काय झालेला आहे, समन्स परत आलेला आहे कोर्टात. मग परत आल्यानंतर समन्स रिटर्न अनसर्व्ड म्हणून तो रिटर्न आला, फेल्स फॉर 7 डेज. मग जिथून ज्या दिवशी तो अनसर्व्ड म्हणून कोर्टात आला त्या दिवसापासून 7 डेज टू अप्लाय फ्रेश समन्स. तर तिथून 7 दिवसाच्या आत ह्या प्लेंटिफने फ्रेश समन्स साठी ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता उदाहरण घेऊया, सपोज आज डेट आहे किती, 4 आहे, सपोज आजची डेट आहे 4, आणि सपोज आज काय झालेलं आहे, प्लेंटिफला अनसर्व्ड म्हणून समन्स रिटर्न आलेला आहे. मग त्यांनी काय केलं पाहिजे, ह्या 7 दिवसाच्या आत, पुढच्या 7 दिवसाच्या आत त्यांनी काय केलं पाहिजे, फ्रेश समन्स साठी कोर्टात ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे, फ्रेश समन्स साठी. आणि सपोज त्यांनी ते 7 दिवसाच्या आत जर फ्रेश समन्ससाठी ऍप्लिकेशन केलं नाही तर तो सूट काय होईल, डिसमिस होईल. डिसमिसल ऑफ अ सूट वेअर प्लेंटिफ प्लेंटिफ रिटर्न अनसर्व्ड फेल्स फॉर अप्लाय फॉर अ फ्रेश समन्स. फ्रेश समन्स साठी तो काय केलं नाही, ऍप्लिकेशन केलं नाही 7 दिवसाच्या आत, कुठून, जिथून अनसर्व्ड म्हणून आलेला आहे तिथून. परंतु 7 दिवसाच्या जास्त काळ सुद्धा झाला असेल तरी पण कोर्ट अलाव करेल, परंतु त्यानं कोर्टाला सॅटिस्फॅक्शन करून दिलं पाहिजे खालील गोष्टी. सपोज 7 दिवसाच्या पुढे वेळ गेला असेल, तर कोर्टाला त्याने ह्या प्लेंटिफने सॅटिस्फॅक्शन करून दिलं पाहिजे की खालील ग्राउंडमुळे मला काय झालं नाहीये की मी 7 दिवसाच्या आत फ्रेश सूटसाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी येऊ शकलो नाही. मग ते ग्राउंड कुठले, ही हॅज फेल्ड आफ्टर युझिंग हिज बेस्ट एंडेवर टू डिस्कवर द डिसिडन्स ऑफ अ डिपेंडंट हू हॅज नॉट बीन सर्व्ड. की तो कोर्टाला असं सांगतो की मी पूर्ण माझा एंडेवर प्रयत्न केला की जो डिपेंडंट आहे हा डिपेंडंट मी शोधण्यासाठी माझा पूर्ण मी प्रयत्न केलेला आहे, मी सर्व गोष्टी तिथं तपासून पाहिल्या किंवा सर्व गोष्टी मी केल्या आणि त्याच्यामुळे मला काय झालेलं आहे की हा 7 दिवसाच्या पुढे उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे मला काय करावं, हा सूट डिसमिस करू नये असं तो ऍप्लिकेशन करेल. फर्स्ट रिझन काय सांगतो तो, एंडेवर टू डिस्कवर रेसिडन्स ऑफ डिपेंडंट, मी रेसिडन्स त्याचा शोधतच होतो डिपेंडंटचा, त्याच्यामुळे मला हा 7 दिवसाच्या बाहेर वेळ गेलेला आहे त्यामुळे मी फ्रेश समन्ससाठी ऍप्लिकेशन करू शकलो नाही. त्याचबरोबर सेकंड आहे, सच डिपेंडंट इज अवॉइडिंग सर्व्हिस ऑफ प्रोसेस. आता इथं सेकंड ग्राउंड मध्ये असा म्हणतो प्लेंटिफ की हा जो डिपेंडंट आहे हा डिपेंडंट काय करतोय, जाणीवपूर्वक अवॉइड करतो सर्व्हिस ऑफ समन्स, म्हणून मला 7 दिवसाच्या वेळ वरती जास्त दिवस झालेले आहेत, त्यामुळे मी फ्रेश समन्स साठी ऍप्लिकेशन करू शकलो नाही. कारण तो जो डिपेंडंट आहे, सच डिपेंडंट इज अवॉइडिंग सर्व्हिस ऑफ प्रोसेस, सर्व्हिस ऑफ प्रोसेस तो डिपेंडंट काय करत होता, अवॉइड करत होता. आणि थर्ड रिझन आहे, देअर इज अनदर सफिशियंट कॉज ऑफ एक्सटेंडिंग टाइम. आणि आणखीन दुसरं कुठलंही
सफिशियंट कॉज असेल की त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ह्या 7 दिवसाच्या पुढे वेळ गेलेला आहे. मग ते सफिशियंट कॉज कुठला असेल, मेडिकल रिझन असेल किंवा कोणाचे डेटा असेल वगैरे, ते सफिशियंट रिझन जे कोर्ट डीम्स फिट, जे कोर्टाला योग्य वाटेल ते जर कारण असेल आणि ते जर प्लेंटिफने दाखवून दिलं की ह्या कारणामुळे मला 7 दिवसाच्या पुढे वेळ गेलेला आहे, त्याच्यामुळे मी सर्व्हिस ऑफ फ्रेश समन साठी ऍप्लिकेशन करू शकलो नाही, त्याच्यामुळे माझा हा जो सूट आहे तो डिसमिस करू नये, असं तो ऍप्लिकेशन करेल. नेक्स्ट 6th रूल आहे प्रोसिजर वेन ओनली प्लेंटिफ अपियर. आता इथं पहा हा 6 रूल सांगतो प्रोसिजर सांगतो वेन ओनली प्लेंटिफ अपियर. इथं फक्त आणि फक्त प्लेंटिफच अपियर आहे. सिव्हिल सूट आहे, सिव्हिल सूट प्लेंटिफने इन्स्टिट्यूट केलेला आहे, त्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं सर्व्हिस ऑफ समन साठी पोस्टल चार्जेस पण दिलेले आहेत, ऍप्लिकेशन पण केलेलं आहे, डॉक्युमेंट्स पण दिलेले आहेत, सर्व कॉपीज दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ही जी काय सर्व्हिस ऑफ समन्स आहे ही डिफेंडंटला सर्व्हिस पण झालेली आहे, सर्व्हिसला तो समन डिफेंडंटला तो समन्स पोहोचलेला पण आहे. परंतु इथे काय झालेलं आहे वेअर द डिफेंडंट अपियर्स अँड वेअर द प्लेंटिफ अपियर्स, प्लेंटिफ हजर आहे मग अँड डिफेंडंट डज नॉट अपियर, परंतु डिफेंडंट तिथं हजर नाहीये. प्लेंटिफ अपियर आहे, डिफेंडंट हजर नाहीये. वेअर इन सूट इज नॉट अपियर वेन द सूट इज कॉल्ड फॉर हेअरिंग, जेव्हा सूट हेअरिंग साठी कॉल केला होता देन वेन समन्स ड्युली सर्व्ह, की तिथं समन्स पण सर्व झालेला आहे, त्या डिफेंडंटला समन्स पण गेलेला आहे, बजावणी झालेली आहे. इफ इट इज प्रोव्हाइड दॅट समन्स वॉज ड्युली सर्व्ह, की जिथं समन्स ड्युली सर्व्ह झालेला असेल तिथं प्रूफ पण आलेला आहे, तिथं बेलीफची सही पण आहे, तिथं त्या डिफेंडंटची सही पण आहे त्या समन्स वरती, तरी पण बजावणी झाली असली तरी पण हा जो डिफेंडंट आहे तो हजर झाला नाहीये. कोर्ट मे मेक ऑर्डर, कोर्ट काय करेल एक ऑर्डर करेल दॅट द सूट बी हर्ड, सूट बी हर्ड एक्स पार्टे. मग तो सूट कसा होईल, एक्स पार्टे हर्ड होईल. एक एक्स पार्टे मीन्स त्याला आपण मराठीत म्हणतो एक तर्फा, म्हणजे फक्त इथं फक्त प्लेंटिफचंच म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि तो सूट तसाच प्रोसिड होईल, म्हणजे प्लेंटिफचंच दरवेळेस म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि तसाच म्हणजे डिफेंडंटच्या अगेन्स्ट एक्स पार्टे सूट प्रोसिड होईल. एक्स पार्टे एक तर्फा, कधी जर समन्स सर्व होऊन पण डिफेंडंट हजर झाला नाही तर. वेअर समन्स नॉट ड्युली सर्व्ह, आता इथं प्लेंटिफ हजर आहे परंतु इथं प्लेंटिफ एकटाच का हजर आहे, तर इथं जो समन्स आहे तो समन्स काय झाला नाही, ड्युली सर्व्ह झालेला नाहीये. इफ इट इज नॉट प्रूव्ह दॅट द समन्स वॉज ड्युली सर्व्ह, इथं असं प्रूव्ह झालं की इथं जो समन्स आहे तो समन्स सर्व्ह झाले नाही असं जर प्रूव्ह झालं तर कोर्ट शाल डायरेक्ट सेकंड समन्स, कोर्ट काय करेल सेकंड समन्स काढा असं डायरेक्शन देईल. डायरेक्ट सेकंड समन्स टू इश्यूड, परत एकदा त्या डिफेंडंटला सेकंड समन्स काढा, इश्यू करा अँड सर्व ऑन डिफेंडंट, आणि त्या डिफेंडंटला काय करा तो सर्व करा, इश्यू करा आणि सर्व करा असं कोर्ट करेल सांगेल. देन नेक्स्ट आहे वेन समन्स सर्व बट नॉट इन ड्यू टाइम. आता इथे थर्ड कंडिशन मध्ये असं सांगितलेलं आहे की समन्स सर्व झालेलं आहे बट नॉट इन ड्यू टाइम, परंतु एक ड्यू योग्य असा टाइम दिलेला नाही डिफेंडंटला. फॉर एक्झाम्पल समन्स आज सर्व झालेला आहे आणि डेट उद्याचीच आहे, मग इथं ड्यू टाइम आहे का, नाही. फॉर एक्झाम्पल सपोज खूप रिमोटला राहतोय अगदी, तर त्यावेळेस तर डिफेंडंट लगेच आज सर्व्हिस ऑफ समन्स झाले आणि उद्याची डेट असेल तर तो हजर राहू शकेल का, नाही. म्हणून इथं ड्यू टाइम दिला पाहिजे त्याला, योग्य असा वेळ दिला पाहिजे. इफ इट इज प्रूव्ह दॅट द समन्स वॉज सर्व्ह ऑन डिफेंडंट बट नॉट इन सफिशियंट टाइम टू इनेबल टू अपियर, की त्याला सफिशियंट टाइम दिला नाही की तो अपियर होण्यासाठी, अपियर अँड आन्सर ऑन द डे फिक्स द समन्स, आणि तो जे डे फिक्स केला होता त्या डे फिक्स केलेल्या दिवशी सर्वच्या सर्व आन्सर देऊ शकत नाहीये. द कोर्ट शाल पोस्टपोन हेअरिंग, त्यावेळेस कोर्ट काय करेल जी काय हेअरिंग आहे ती पोस्टपोन करेल, जी काय सुनावणी आहे ती काय करेल पोस्टपोन करेल, पुढे ढकलेल. पोस्टपोन द हेअरिंग ऑफ अ सूट टू द फ्युचर डे, भविष्यात पुढच्या डेट नेक्स्ट डेट देईल त्याला फ्युचर डेट फिक्स डेट. अँड शाल डायरेक्ट नोटीस टू सच डे टू बी गिव्हन टू द डिफेंडंट, आणि त्या नेक्स्ट डेची नोटीस कोर्ट काय करेल त्या डिफेंडंटला देईल, असा रूल 6 सांगतो. त्यानंतर रूल आहे रूल 7 सांगतो बा प्रोसिजर वेअर डिफेंडंट अपियर ऑन अ डे ऑफ ऍडजर्न हिअरिंग असाइन गुड कॉज फॉर प्रिव्हियस नॉन अपिअरन्स. आता इथं हा 7 रूल रिगार्डिंग कशा संदर्भात आहे बा, इथे प्रोसिजर सांगितलेलं आहे आणि ते प्रोसिजर कशा संदर्भात आहे पहा. 7 रूल
सेवन रूल प्रोसिजर वेन डिपेंडेंट अपीयर्स डिपेंडेंट अपीयर आहे डिपेंडेंट अपीयर्स ऑन डे एडजर्न हियरिंग हियरिंग आहे आणि ती हियरिंग काय केलेली आहे एडजर्न केलेली आहे तहकूब केलेली आहे एडजर्न केलेली आहे अँड असाइन्स गुड कॉज आणि त्या डिफेंडंट कडे गुड कॉज आहे योग्य असं कारण आहे योग्य असं कारण आहे फॉर अ प्रिव्हियस नॉन अपीयरन्स की जो डिपेंडंट आहे हा प्रिव्हियस तारखेला पाठीमागच्या तारखेला ज्या तारखेला त्यांना समन्सवरती डेट होती त्या डेटला तो हजर राहणं गरजेचं होता परंतु त्या तारखेला तो हजर राहिला नाहीये म्हणून तो जो मॅटर आहे तो काय सपोज केला ऍडजर्न केला ऍडजर्न केला आणि त्या ऍडजर्न केलेल्या तारखेला नेक्स्ट डेटला तो हजर झाला तर त्यांना काय केलं पाहिजे ह्या डिफेंडंटने गुड कॉज गुड रिझन सांगितले पाहिजे की तो मागच्या तारखेला ज्या समन्सवरती जी डेट होती जी समन्सवरती जो डे होता जी टायमिंग होतं त्या टायमिंगला त्या डेला का हजर राहिला नाही असं गुड रिझन कोर्टाला त्यांनी सांगितलं पाहिजे आणि नंतर होऊन हा पेर झाला तर त्याची काय प्रोसिजर आहे हे ह्या रूल सेव्हन मध्ये सांगितलं इथे सांगितलं पहा वेअर डिपेंडंट अपीयर्स ऑन अ डेट ऑफ ऍडजर्न हिअरिंग एक हिअरिंग आहे आणि हिअरिंग ऍडजर्न केलेली आहे आणि त्या हिअरिंगला हा डिपेंडंट हजर झालेला आहे आणि तिथं काय असाइन गुड कॉज फॉर प्रिव्हियस नॉन अपीयरन्स की त्याचा प्रिव्हियस नॉन अपीयरन्स काय होता तो का हजर राहिला नाही हे त्यांनी सांगितलं पाहिजे वेअर अ कोर्ट हॅज ऍडजर्न द हिअरिंग ऑफ अ सूट एक्स पार्टे अँड डिपेंडंट ऍट ऑर बिफोर सच हिअरिंग आता एक सूट आहे आणि सूट काय झालेलं आहे एक्स पार्टे चालू आहे एक्स पार्टे इथं डिफेंडंट हजरच नाहीये येतच नाहीये मग हा प्लेंटिफ्स नुसता येतोय मग इथं एक्स पार्टे तो हिअरिंग चालू असेल सपोज मग त्या एक्स पार्टेच्या हिअरिंगच्या कुठल्याही डेटला एखाद्या कुठल्याही डेटला हा डिफेंडंट तिथं हजर झाला अपीयर्स अँड असाइन गुड कॉज आणि तो हजर होऊन गुड कॉज सांगतो एखादं एक सफिशियंट कॉज सांगतो हिज प्रिव्हियस नॉन अपीयरन्स की तो का हजर राहू शकला नाही फॉर एक्झाम्पल एक प्लेंटिफ आणि प्लेंटिफ सूट दाखल केलेलं आहे आणि ह्या डिपेंडंटला समन्स पण सर्व झालेला आहे परंतु इथं समन्स सर्व होऊन पण हा डिपेंडंट तारखेला येत नाहीये सपोज मग इथं प्लेंटिफ काय करेल एक्स पार्टीचं ऍप्लिकेशन करेल एक्स पार्टी सपोज चालू झालं आणि आता सपोज दोन तीन तारखा झाल्या आणि नंतर होऊन हा डिपेंडंट आला आता दोन तीन तारखा झाल्यानंतर हा डिपेंडंट तिथं हजर झाला मग इथं डिपेंडंटला तो मागच्या तारखेला मागच्या एक्स पार्टी होईपर्यंत किंवा जे ऍडजंट होतं तिथपर्यंत काय येत नव्हतं याचं गुड रिझन देणं गरजेलं आहे कोर्टाला मग तिथं काय होईल पहा ही मे सच टर्म्स ऍज अ कोर्ट डायरेक्ट टू ऍज टू कॉस्ट मग इथं कोर्ट काय करेल त्या डिफेंडंटला ऍडमिट करेल ते एक्सपार्टे थांबवेल म्हणजे एक्सपार्टे जी काय प्रोसिडिंग होती त्याला ह्या काय करेल त्याला ह्या त्या एक्सपार्टे प्रोसिडिंग मध्ये एंटर करायला परवानगी देईल परंतु त्याला काय केलं जाईल अपॉन सच टर्म्स कोर्ट काही टर्म्स त्याच्यावरती इम्पोज करेल लादेल ऍज द कोर्ट अँड डायरेक्ट टू कॉस्ट आणि त्याला कॉस्ट होईल कॉस्ट म्हणजे त्याला दंड होईल ऍज अदरवाईज बी हर्ड आणि त्याला काय होईल नंतर होऊन एक तर त्याला टर्म्स इम्पोज केल्या जातील त्याला कॉस्ट होईल आणि नंतर होऊन त्याचं मग म्हणणं ऐकून घेतलं जाईल बी हर्ड द सूट आणि मग त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल ऍज ही हॅड अपीयर्ड ऑन अ फिक्स्ड डेट आणि असं म्हणणं ऐकून घेतलं जाईल जणू काय तो पहिल्याच तारखेला हजर आहे म्हणजे त्याला कॉस्ट एकदा भरली की मग असं समजण्यात येते जणू काय तो त्या समन्सच्याच डेटला हजर आहे असं प्रिझम्पशन असतं नेक्स्ट रूल आहे एट प्रोसिजर वेअर डिफेंडंट ओनली अपीयर्स आता फक्त इथं डिफेंडंटच अपीयर आहे प्लेंटिफ आहे प्लेंटिफनी सूट दाखल केलेला आहे आणि प्लेंटिफनी सूट दाखल करून नुसता हा डिफेंडंटला सर्व सर्व्हिस ऑफ समन्स झाला डिपेंड हजर पण झाला परंतु डिपेंडंट हजर झाल्यानंतर हा प्लेंटिफ काय झालेला आहे रिमेन्स अब्सेंट प्लेंटिफ म्हणजे ज्यांना दावा दाखल केलाय तोच रिमेन अब्सेंट राहतो तोच अपीयर होत नाहीये किंवा तोच त्या सुनावणीला किंवा त्या हिअरिंगला येत नाहीये मग त्यावेळेस प्रोसिजर काय वेअर द डिपेंडंट अपीयर्स इथं आता डिपेंडंट अपीयर आहे द प्लेंटिफ डज नॉट अपीयर आणि प्लेंटिफ मात्र अपीयर नाहीये प्लेंटिफ अपीयर नाहीये द सूट इज कॉल्ड फॉर हिअरिंग आणि जेव्हा सूट हा हिअरिंग साठी असेल पुकारलं जाईल हिअरिंग साठी असेल द कोर्ट शाल मेक अन ऑर्डर मग त्यावेळेस कोर्ट काय करेल ऑर्डर करेल कोर्ट शाल मेक अन ऑर्डर एक ऑर्डर करेल कोर्ट दॅट सूट बी डिसमिस्ड की तो सूट काय होईल डिसमिस्ड झाला आहे अशी कोर्ट ऑर्डर करेल सूट डिसमिस झाला आहे अशी कोर्ट ऑर्डर करेल पण साहजिकच आहे हा प्लेंटिफ आहे हा प्लेंटिफ क्लेम सांगतोय राईट सांगतोय काही त्याच्या महत्वाच्या गोष्टी क्लेम केलेला आहे आणि स्वतःच अब्सेंट राहतोय त्यावेळेस जे आणि डिफेंडंट मात्र हजर राहतोय मग इथं कोर्ट काय करेल जी काय सूट आहे तो डिसमिस झाला अशी ऑर्डर करून टाकेल
अनलेस द डिफेंडंट क्लेम आणि सपोज इथं डिफेंडंटने क्लेम केला असेल तर मात्र क्लेम ऍडमिट केला असेल तर मात्र डिसमिस होणार नाही तर प्लेंटिफच्या बाजूने निकाल लागेल तिथं कारण इथं डिफेंडंट क्लेम ऍडमिट करतो मान्य करतो म्हणून जर क्लेम जर ऍडमिट नाही केला डिफेंडंटने तर मात्र सूट काय होतो तो डिसमिस होतो कारण का तर प्लेंटिफ रिमेन ऍबसेंट नॉन अपिअरन्स तो प्लेंटिफने सूट दाखल करून स्वतःच ऍबसेंट राहतोय द पार्टी देअर ऑफ ऍज केस कोर्ट शाल पास अ डिक्री आणि कोर्ट काय करेल तिथं डिक्री पास करेल अपॉन सच डिपेंडंट ऑफ सच ऍडमिशन सपोज त्या डिफेंडंटने ते सूट प्लेंटिफचं सूट काय केलं असेल ऍडमिट केला जिथे जिथे जेव्हा ऍडमिट केला जाईल तिथे लगेच डिक्री पास होईल परंतु जर डिक्री त्यांनी ऍडमिट नाही केला आणि डिफेंड प्लेंटिफ जर रिमेन ऍबसेंट राहिला तर मात्र तिथं डिसमिस होईल वेअर अ पार्टी अपॉन अ क्लेम हॅज बीन ऍडमिटेड अँड शाल डिसमिस द सूट फॉर द फॉर इट्स रिलेटेड टू द रिमाइंडर ओके इथं सांगितलंय की तेच सांगितलेलं आहे की जर प्लेंटिफ डिफेंडंटने जर ऍडमिट केला असेल तर तिथं मात्र डिक्री होईल नेक्स्ट रूल आहे डिक्री अगेन्स्ट प्लेंटिफ बाय डिफॉल्ट बार फ्रेश सूट रूल नंबर 9 डिक्री अगेन्स्ट प्लेंटिफ बाय डिफॉल्ट बार्स फ्रेश सूट वेर सूट होल्ली ऑर पार्टली डिसमिस्ड एखादा सूट आहे आणि तो एकतर पूर्णपणे काय झालेला आहे डिसमिस झालेला आहे पूर्णपणे किंवा पार्टली डिसमिस झालेला आहे रूल आठ प्रमाणे की रूल आठ मध्ये काय सांगितलं आपण की फक्त डिफेंडंट हजर होतो प्लेंटिफ येत नाही तिथे द प्लेंटिफ शार प्रिक्युर्ड फ्रॉम ब्रिंग अ फ्रेश सूट इन रिस्पेक्ट ऑफ सेम कॉज ऑफ एक्शन मग इथं प्लेंटिफ काय करेल त्याच कॉज ऑफ ऍक्शन वरती फ्रेश सूट दाखल करेल फ्रेश सूट हे बघा साधं सिम्पल आहे की डिफेंड प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफचा सूट जर डिसमिस झाला असेल डिसमिस तर तो फ्रेश सूट दाखल करेल ऑफ द सेम कॉज ऑफ ऍक्शन फ्रेश सूट बट ही मे अप्लाय ऑर्डर टू सेट अ साइड डिसमिसल ऑफ सेट द डिसमिसल असाइड किंवा इतर तो फ्रेश सूट दाखल करेल किंवा तो जी ऑर्डर होती डिसमिसलची ती डिसमिसलची ऑर्डर सेट असाइड करण्यासाठी ऍप्लिकेशन करेल आताच मगाशी सांगितल्याप्रमाणे एकतर तो फ्रेश सूट दाखल करेल किंवा जी ऑर्डर होती डिसमिसलची ती सेट असाइड रद्द करण्यात यावी असं ऍप्लिकेशन करेल आता इथं रूल 9 प्रमाणे एखादा पर्सन आहे एखादा प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफने काय केलेलं आहे सूट फाईल केलेला आहे आणि तो सूट फाईल करून काय केलेला आहे नंबर ऑफ डेटला तो स्वतःच हजर राहत नाही प्लेंटिफच हजर राहत नाही इथं कोर्ट काय करेल तो सूट डिसमिस करेल इथं त्या प्लेंटिफला रेमेडी काय एकतर तो फ्रेश सूट दाखल करेल किंवा जी ऑर्डर झाली होती ती काय करण्यास यावी सेट असाइड करण्यास यावी तसं ऍप्लिकेशन करेल आता सपोज ती जर त्याने फ्रेश सूट दाखल केला तर तो त्या फ्रेश सूट चालू होईल परंतु त्या प्लेंटिफने आहे त्याच सूटमध्ये एक काय करेल तो काय करेल एक ऍप्लिकेशन करेल आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये असं म्हणेल की जी काय ऑर्डर होती डिसमिसलची ती ऑर्डर काय करण्यात यावी डिसमिस सेट असाइड करण्यात यावी रद्द करण्यात यावी म्हणजेच काय की आहे तो जो डिसमिसल झालेली ऑर्डर रद्द झाली म्हणजेच तो दावा परत फाईलावर घेतला जाईल परत तो चालवण्यात यावा मग इथं कोर्ट आज सॅटिस्फाईड दॅट देअर वॉज अ सफिशियंट रिझन फॉर नॉन अपिअरन्स मग इथं कोर्टाला असं अपिअर झालं कोर्टाला असं प्रिझम्प्शन झालं कोर्ट असं सॅटिस्फॅक्शन झालं की हा जो प्लेंटिफ होता हा योग्य कारणामुळे त्या सूटमध्ये हजर राहू शकत नव्हता योग्य कारणामुळे तो जो काय ऍबसेंट होता रिमेन ऍबसेंट त्याला योग्य कारण असं होतं तर ते जर कोर्टाला सॅटिस्फॅक्शन झालं तर कोर्ट काय करेल जी काय सेट डिसमिसलची ऑर्डर होती ती सेट असाइड करेल डिसमिसलची ऑर्डर सेट असाइड झाली म्हणजे तो परत दावा काय झाला रिस्टोअर झाला परत तो दावा आहे तसा स्टार्ट झाला पुढे कोर्ट शाल मेक अन ऑर्डर सेटिंग असाइड फॉर डिसमिसल अपॉन सच टर्म आणि एकतर ते टर्म्स घालून देईल सांगून देईल किंवा त्याचबरोबर कॉस्ट पण करेल त्या प्लेंटिफला कॉस्ट पण केली जाईल दंड पण केला जाईल ऑर अदरवाइज थिंक फिट जसं कोर्टाला थिंक फिट वाटेल तसं ऍज मे अपॉइंट डे फॉर प्रोसिडिंग नेक्स्ट डेट आणि नंतर होऊन ह्या दाव्याला परत नेक्स्ट डेट दिलं जाईल आणि तिथून पुढे हा दावा हा सूट काय होईल पुढे फर्दर प्रोसिड होईल असं सिम्पल आहे बा आता तुम्ही म्हणाल की सपोज एखादा दावा डिसमिस झाल्यानंतर परत चालवण्याचा अधिकार कशाला तर आहे तसा अधिकार की एखादा जर दावा डिसमिस झाला असेल तर हा प्लेंटिफ काय करेल एक ऍप्लिकेशन करेल त्याला आपण मराठीत म्हणतो एक सिव्हिल ऍप्लिकेशन करेल सिव्हिल मिसलेनियस ऍप्लिकेशन दिवाणी किरकोळ अर्ज सिव्हिल मिसलेनियस ऍप्लिकेशन आणि हे जे मिसलेनियस ऍप्लिकेशन आहे हे मिसलेनियस ऍप्लिकेशन कशा संदर्भात असतं की जो जो ऑर्डर केलेली आहे डिसमिसलची ते रद्द करण्यात यावं यासाठी ते सिव्हिल मिसलेनियस ऍप्लिकेशन दिवाणी किरकोळ अर्ज
आणि त्याच्यामध्ये मग परत जसं सूट चालतो तसं मिसलेनियस ऍप्लिकेशन चालतं, त्याला आपण डीआयडी म्हणतो, डिसमिस इन डिफॉल्ट. कारण हा प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफ रिलीफ क्लेम करत होता, राईट क्लेम करत होता, आणि हा राईट क्लेम करत असल्यामुळे त्याने सूट फाईल केला, परंतु तो स्वतःच हजर राहत नाही, त्यालाच गरज नाहीये त्या हिअरिंगची. म्हणून हे प्लेंट जज काय करतील, कोर्ट काय करतील, तो दावा डिसमिस करतील. म्हणून हा डिसमिस झाल्यानंतर डिसमिस इन डिफॉल्ट असं म्हटलं जातं त्याला, डीआयडी. डीआयडी मग परत त्या डीआयडीचं परत काय होतं, रिस्टोरेशन ऍप्लिकेशन होतं. मग त्या रिस्टोरेशन ऍप्लिकेशनला सिव्हिल मिसलेनियस ऍप्लिकेशन म्हटलं जातं, सिव्हिल मिसलेनियस ऍप्लिकेशन, दिवाणी किरकोळ अर्ज. मग तो जसा प्लेंट चालतो तसा हे जे काही सिव्हिल मिसलेनियस ऍप्लिकेशन आहे ते पण चालतं, मिसलेनियस ऍप्लिकेशन चालतं. आणि एकदा का ह्या मिसलेनियस ऍप्लिकेशन मध्ये असं सांगण्यात येतं आलं, अशी ऑर्डर झाली की हे जे काय सूट होता हा सूट काय करावा, करण्यात यावा, परत एकदा रिस्टोअर करण्यात यावा, परत एकदा बोर्डावर घेण्यात यावा, परत एकदा फाईलावर घेण्यात यावा, अशी जर ऍप्लिकेशन केलं तर परत एकदा तो सूट काय होतो, चालू होतो. परंतु ही जी ऑर्डर करत असताना एकतर कोर्ट त्या प्लेंटिफला टर्म्स अँड कंडिशन घालून देतं किंवा कॉस्ट करत, आणि कॉस्ट एकदा भरली की मग नंतर होऊन तो दावा आहे तसा पुढे कंटिन्यू होतो. नेक्स्ट पुढे प्रोसिजर इन केस ऑफ नॉन अटेंडन्स ऑफ वन ऑर मोर सेव्हरल प्लेंटिफ. इथं जर सपोज एक किंवा जास्त प्लेंटिफ आहे आणि ते जर नॉन अपिअरन्स झाले असेल तर, वेअर देअर आर मोर प्लेंटिफ्स दॅन वन अँड वन ऑर मोर ऑफ देम अपिअर अँड अदर डू नॉट अपिअर, द कोर्ट मे इन्स्टन्स प्लेंटिफ ऑर प्लेंटिफ्स अपिअरिंग परमिट अ सूट प्रोसिड द सेम ऍज इफ ऑल प्लेंटिफ हॅड अपिअर्ड. म्हणजे असं कोर्ट परत असं ऑर्डर करेल जणू काय सर्वच आहेत, सपोज पाच प्लेंटिफ आहेत आणि पाच पैकी दोनच येत आहेत आणि बाकीचे येत नाहीत, तर असं कोर्टाला आदेश देण्याच्या पॉवर्स आहेत की जणू काय तर सर्वजणच अपिअर आहेत, असं प्रिझम करून कोर्ट काय करेल, पुढे तो दावा पुढे प्रोसिड करेल. पुढे प्रोसिजर इन केस ऑफ नॉन अटेंडन्स ऑफ वन ऑर मोर सेव्हरल डिपेंडंट. कधी कधी सेव्हरल डिपेंडंट असतात, तर त्या सेव्हरल डिपेंडन्स मध्ये पण सपोज काही डिपेंडंट हजर राहत नसतील तर ते हजर आहेत असं प्रिझम्प्शन करून कोर्ट पुढे काय करेल, तो दावा प्रोसिड करेल. फॉर एक्झाम्पल 10 डिफेंडंट आहेत आणि या 10 पैकी 8 जण प्रत्येक वेळेस हजर राहतात आणि 2 गैरहजर राहतात, तर कोर्ट असं प्रिझम्प्शन करेल की जणू काय ते 10 जणच आहेत आणि अशा प्रिझम्प्शन करून तो पुढे दावा प्रोसिड करण्यात येईल. पुढे कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अटेंडन्स विदाउट सफिशियंट कॉज. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अटेंडन्स विदाउट सफिशियंट कॉज, काय कॉन्सिक्वेन्सेस असणार, एखादं सफिशियंट कॉज नाहीये आणि तरी पण हे जे काय पार्टीज आहेत त्या पार्टीज काय होत नाहीयेत, कोर्टात हजर राहत नाहीत. जर सफिशियंट कॉज नसेल तर काय होईल तिथं पहा, पार्टी ऑर्डर टू अपिअर इन पर्सन, विदाउट सफिशियंट कॉज टू शो ऑफ पार्टी ऑर्डर इन पर्सन, त्याला इन पर्सन हजर राहा म्हणून कोर्ट काय करेल, ऍप्लिकेशन करेल. त्याचबरोबर लास्टला आहे सेटिंग असाइड एक्स पार्टे. आपण सांगितल्याप्रमाणे की जर सपोज डिपेंडंट अपिअर नाही, त्याला सर्व्हिस ऑफ समन्स होऊन पण आणि तो सूट जर एक्स पार्टे चालू असेल, एक्स पार्टे एक तर्फा, म्हणजे प्लेंटिफच हजर राहतो, डिपेंडंट हजर राहत नाही, मग त्यावेळेस एक्स पार्टे तो सूट काय होईल, पुढे प्रोसिड होईल. परंतु जी काय एक्स पार्टीची ऑर्डर आहे, एक्स पार्टीची ती ऑर्डर पण हा डिफेंडंट काय करू शकतो, हायर कोर्टाकडे ऍप्लिकेशन करेल आणि हे जी काय एक्स पार्टेची जी काय ऑर्डर आहे ती पण सेटिस्फाईड करून घेईल. त्याचबरोबर त्याच कोर्टात रिव्ह्यू ऍप्लिकेशन करेल आणि जी काय एक्सपार्टे सूट प्रोसिड करण्याची ऑर्डर झाली ती सेटिस्फाईड करून घेण्यात यावं असं ऍप्लिकेशन त्याच कोर्टाला रिव्ह्यू ऍप्लिकेशन करेल. एकतर तो हायर कोर्टाकडे अपील करेल किंवा रिव्ह्यू ऍप्लिकेशन करेल. त्याचबरोबर नो डिक्री टू बी सेटिस्फाईड विदाउट नोटीस टू अपोजिट पार्टी. आणि अपोजिट पार्टीला जोपर्यंत नोटीस जात नाही, हा डिपेंडंट सपोज हायर अथॉरिटीकडे गेला असेल, रिव्ह्यू ऍप्लिकेशन मध्ये गेला असेल, तर जोपर्यंत अपोजिट पार्टीला नोटीस जात नाही तोपर्यंत तिथं कुठलीही ऑर्डर होत नाही. म्हणजे जोपर्यंत, म्हणजे इथं मस्त आहे की समोरच्या पार्टीला, डिफेंडंट सपोज हा हायर कोर्टाकडे गेला आणि तो सांगतो की हे सेटिसाईड करा, तर त्या प्लेंटिफला आधीवर नोटीस काढली जाईल, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि मग तिथं त्या सेटिसाईडच्या